रामलल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे। मंदिर तर आता जवळपास पूर्ण झालंय, जानेवारी त्याचं लोकार्पणही होतंय, पण प्रभू रामचंद्रांच्या अभिषेकापूर्वीच अजून एक मोठी भेट राम मंदिर ट्रस्ट कडून भाविकांना देण्यात आली आहे। आता तुम्ही घरी बसून सुद्धा रामलल्लांचं मनोहर रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवू शकणार आहात। तुम्हाला घरूनच अयोध्येतील तिन्ही आरत्यांमध्ये सहभागी होता येणार आहे। कसं पाहूया। राम मंदिर ट्रस्ट कडून यासाठी विशेष ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। हा पास ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटद्वारे जारी केला जाईल। याद्वारे सकाळची मंगल आरती, दुपारची विश्राम आरती आणि सायंकाळची भोग आरती अशा रामलल्लाच्या तिन्ही आरत्यांमध्ये भाविक थेट सहभागी होऊ शकणार आहेत। भाविक सध्याही या पासद्वारे आरतीमध्ये सहभाग नोंदवताच आहेत, सहभागी होत आहेत, पण यासाठी भाविकांना स्वतः राम मंदिराजवळील आरती काउंटरजवळ जावं लागतंय आणि मग ऑनलाईन पास काढावा लागतोय। पण आता नवीन तंत्रज्ञानाअंतर्गत राम भक्तांसाठी दररोज 20 पास राखीव ठेवण्यात येणार आहेत, जे त्यांच्या सोयीनुसार घर बसल्या ऑनलाईन हे पास आरक्षित करू शकतील। एवढंच नाही तर भाविकांना त्यांच्या राम मंदिर भेटीनुसारही पास मिळू शकतील। यासाठी भाविकांना फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आता अयोध्येला भेट देणारे भाविक तर याने खूप खुश झालेत। या सिस्टीममुळे वेळ वाचेल आणि आम्ही न चुकता रामाची आराधना करू शकू असं ते म्हणतायत। तर आरतीत थेट सहभागी होणं ही भाग्याची गोष्ट असल्यानं अनेक जण राम मंदिर ट्रस्टच्या या निर्णयाचं स्वागतही करतात। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। आणि हो, जेव्हा हे पास सुरू होण्याची डेट, त्याच्या शुल्काबद्दल माहिती येईल तीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच। त्यासाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला तेवढं विसरू नका।